या है कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसाद लाईव्ह आणि आपण पाहत आहे सकाळच्या टॉप न्यूज। सावंतवाडी तालुक्यातील चुरशीच्या ठरत असलेल्या माझगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रचारात युतीच्या पॅनलनं आघाडी घेतली आहे। भाजप बाळासाहेबांची शिवसेनेच्या सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ अर्चना रामचंद्र सावंत यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला असून प्रचारात आघाडी घेतली आहे। माझगाव ग्रामस्थांच्या आशीर्वादानं ग्रामपंचायतीत युतीच्या सरपंचांसह गाव विकास पॅनलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास युतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। पेण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वडखळ ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादीच्या उपसरपंचांसह 8 सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। भाजप आमदार रविशेठ पाटील आणि वैकुंठ पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला। एक सरपंच व 15 असे 16 सदस्य असलेल्या वडखळ ग्रामपंचायतीत आता मोठी चुरस निर्माण झाली आहे। सावंतवाडी शहरालगत असणाऱ्या चराटा गावातील पाणी प्रश्न जटिल बनलाय। एकीकडे 20 वर्ष बिनकामी असणारी विहीर आपली व्यथा मांडत आहे तर दुसरीकडे चराटा चिवार टेकडी उभागुंडा इथल्या ग्रामस्थांचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही। 75 अधिक घरं या ठिकाणी असून 150 ते 200 अधिक लोकसंख्या आहे। गेल्या वर्षी नगरपरिषदेनं बंद केलेलं पाणी अद्याप सुरू न केल्यानं पाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना वणवण करावे लागते। ग्रामपंचायतीकडून 3 दिवसातून एकदा तरी पाणी सोडलं जात आहे, त्यातही कायमस्वरूपी पाणी मिळेलच याची शाश्वती नसते। विशेष म्हणजे नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांचं घर याच ठिकाणी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 16 डिसेंबरला रत्नागिरीत येत आहेत। त्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातील अनेकांचे पक्षप्रवेशही घडतील व अन्य पक्षांच्या तुलनेत आमचा पक्ष जिल्ह्यात तुल्यबळ होईल। सिंधुदुर्गसह कोकणातील प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करण्यात येणार आहे। यात समृद्धी आणि आनंदी गाव योजना, शेती समस्या या मुद्द्यांचा समावेश असल्याची माहिती बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार सुधीर सावंत यांनी दिली। कणकवली इथल्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। अधिकाधिक जणांना रोजगार मिळेल यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात नोकरी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे। हा पददर्शी मानून संपूर्ण राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व जिल्ह्यांमधून 75,000 जणांना नोकरी मिळवून देण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे असं राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली। आणखी काही ताज्या घडामोडींसह भेटूया यानंतरच्या बातमीपत्रात। पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसाद लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड।